गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता बदल होणार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। यावर स्वतः अजित पवारांनी सांगितलं होतं की आपण कोठेही न जाता राष्ट्रवादीतच राहणार आहोत। मात्र त्यानंतर लगेचच मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचे, नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते। आणि ती फिरवली नाही तर तसं होते आणि म्हणून वाचकी फिरवायची वेळ आता आलेली की 6-7-8 वर्ष त्या फरावतरी आहेत की त्या सांगावतरी आहेत असा बदल करायचा। त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचिती देखील आली आहे, कारण राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे तरुण आमदार रोहित पवार यांचं नाव सुचवण्यात आलंय। पक्षातील अन्य ज्येष्ठ नेते मंडळींना बाजूला करून थेट रोहित यांचं नाव सुचवण्यात आल्याने राष्ट्रवादीत खरंच भाकरी पिरली आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान लोकलेखा समिती ही राज्य विधिमंडळातील सर्वात महत्वाची समिती आहे। या समितीत विधानसभेचे 20 आणि विधान परिषदेचे 5 सदस्य आहेत। ही समिती नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या अहवालांची छाननी करते। या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षातील आमदारच असतात, मात्र अनेक ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेते असताना आता यासाठी थेट रोहित पवार यांचं नाव सुचवण्यात आलंय। दरम्यान अशा देखील चर्चा सुरू आहेत की 2024 मधील निवडणुकात अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील नाही तर आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील। या जरी चर्चा असल्या तरी एकंदरीत शरद पवार यांचं वक्तव्य आणि लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवारांचं नाव सुचवलं जाणं हा काही योगायोग नसावा असं अनेकांकडून बोललं जात आहे।